नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल, वास्तू मांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करू शकतो. महाशिवरात्र म्हणलं की सगळं जपतप आलेच. आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर त्याची तर विधिवत पूजा करायचीच आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं शिवलिंग नसेल किंवा इतर कोणतं शिवलिंग असेल तर सगळ्यात मुख्य म्हणजे मी तुम्हाला सांगेन की पारद शिवलिंग हे सगळ्यात बेस्ट. जर आपल्या घरामध्ये पारद शिवलिंग असेल तर येणाऱ्या संकटांची चाहूल आपल्याला आधीच कळते, संकेत मिळतात, त्यामुळे आपण पुढच्या गोष्टींसाठी सतर्क राहतो. महाशिवरात्री 8 मार्च म्हणजे शुक्रवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना लव्ह मॅरेज करायचे आहे किंवा ज्यांना ज्यांचे प्रेम आहे आणि त्यांना विवाहामध्ये रूपांतर करायचे आहे अशांनी गौरी शंकर हे चॅन्ट करायचे आहे. सतत गौरी शंकर दोघांनीही करणं गरजेचं आहे. जे प्रेमामध्ये आहेत त्यांनी गौरी शंकर गौरी शंकर गौरी शंकर असे चॅन्ट करायचे आहे सकाळपासूनच. जितकं जमेल तेवढं करा. त्यानंतर तुम्हाला मंदिरात जाणे जर शक्य असेल तर नक्की त्या दिवशी मंदिरात जा. आणि या दिवशी बसायला मिळणं थोडंफार कठीण असतं, परंतु जर तिथे बसता आलं तुम्हाला आणि तिथे चॅन्ट करता आलं तरीही चालेल. आणि जर तिथे तुम्हाला बसून चॅन्ट करता नाही आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, गुलाबाचे अत्तर शिवपिंडीवर शिंपडून आपले लग्न घरच्यांच्या संमतीने चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे अशी इच्छा तुम्हाला शिवाला सांगायची आहे. असे करून जर तिथेच तुम्हाला बसून जप करता आला तर करा, नाहीतर तुम्ही पुन्हा घरी येऊन तुमचा जप कंटिन्यू करू शकता. जितका वेळ तुम्ही मंदिरात असाल त्यावेळीही तुम्ही हा जप करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इतरांनी काय करायचं आहे घरच्या सुख समृद्धीसाठी किंवा तुमची जर काही पर्टिक्युलर इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जर शक्य झालं तर 12:15 नंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे. रात्री 12:15 नंतर मंदिरात जायचे आहे. आणि त्यावेळी जर तुम्हाला एखादं धोत्र्याचं फळ आणि बेलपत्र हे वाहता आलं शिवपिंडीवर तर ते नक्की वाहा. आणि तुमच्या ज्या पण इच्छा आहेत किंवा ज्या पण मागणी आहेत ते तिथे बसून तुम्हाला सर्व शिवाला सांगायच्या आहेत. जर मोठ्या इच्छा असतील तर तुम्हाला जाणवेल की तुमची वर्षभरातली इच्छा पूर्ण होत आहे. तसंच जर छोट्या इच्छा काही असतील किंवा छोट्या मागण्या काही असतील तर त्या लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसून येतील. ज्यांना कोणाला शिव मंदिरात जाता येत नसेल किंवा ज्यांना कोणाला मंत्र चॅन्टिंग कोणते करायचे हे माहीत नसेल तर फक्त ओम नमः शिवाय चॅन्टिंग जरी तुम्ही घर बसल्या केलं तरीही तुम्हाला तीच फळं मिळणार आहेत जी तुम्हाला मंदिरात जाऊन मिळणार आहेत. त्यामुळे तुमची भावना आणि श्रद्धा महत्वाची आहे. ओम नमः शिवाय चॅन्टिंग नक्की करा. ज्यांच्या घरामध्ये पारद शिवलिंग नसेल त्यांनी नक्की पारद शिवलिंग महाशिवरात्रीच्या दिवशी बसवा. तसेच तुम्हाला ओरिजिनल पारद शिवलिंग कसे ओळखावे हे माहीत नसेल किंवा कुठून घ्यावे हे माहीत नसेल तर आमच्याकडेही पारद शिवलिंग तुम्हाला मिळेल. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही 100 पारद शिवलिंग सिद्ध करून ठेवतो. आणि हे जर पारद शिवलिंग तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. धन्यवाद.